गुरुवार को भालकी तालुका के महकारा गांव में विभिन्न कार्यों का उद्घाटन और भूमि पूजन कार्यक्रम आयोजित किया गया। कर्नाटक के कैबिनेट मिनिस्टर फॉर फॉरेस्ट एंड इकोलॉजी एवं बीदर इंचार्ज मिनिस्टर ईश्वर खंडरे ने उद्घाटन किया। उद्घाटन कार्यक्रम के बाद पत्रकारों से बात करते हुए बीदर इंचार्ज मिनिस्टर ईश्वर खंडरे ने कहा कि भगवंत खूबा एक स्वार्थी राजनेता है, जिन्होंने 10 साल में जनता के लिए एक भी काम न करके केंद्र में बैठे नेताओं की चापलूसी की और बोरियत के बीच टिकट हासिल किया। भाजपा कार्यकर्ताओं की जनता इस बार उन्हें उचित सबक सिखाएगी और घर भेजेगी। खंडे ने कहा कि विधानसभा चुनाव जीतने के बाद मैंने पहली बार साई गांव होबली का दौरा किया और पहले के वादे के अनुसार विभिन्न कार्यक्रमों की शुरुआत की। उन्होंने ठेकेदारों को तय अवधि में काम पूरा करने का निर्देश दिया। इस अवसर पर जिला स्वास्थ्य अधिकारी ज्ञानेश्वर निरगुड़े, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी सूर्यकांत बिरादर, कांग्रेस तालुका अध्यक्ष हनुमंत राव चव्हाण, विभिन्न ग्राम पंचायत अध्यक्ष शीतल सत्यवान कामले उपस्थित थे। भालके से सैमुएल की रिपोर्ट। स्वार्थी राजकारणी 10 ವರ್ಷದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಂದು ಜನಪರ ಕಳಕಳಿ ಇಲ್ಲದೆ ಒಂದೇ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪರ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಬರೀ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿರುವಂಥ ನಾಯಕರುಗಳ ಚಾಪಲೂಸಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಇಡೀ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ವಿರೋಧ ನಡುವೆ ಹೋಗಿ ಇವತ್ತು ಟಿಕೆಟ್ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಏನೋ ನಾನು ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಈ ಸಲ ಜನ ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಮನೆಗೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಸರ್, ಮತ್ತೊಂದು ಸರ್, ಈಗ ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಮ್ಮ ಇನ್ನೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವತಿಯಿಂದ ಇನ್ನೂ ಟಿಕೆಟ್ ಘೋಷಣೆ ಆಗಿದೆ ಲೋಕಸಭೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ. ಈ ನಡುವೆ ರಾಜಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಆಗಿರ್ಬೋದು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಅನೇಕ ನಾಯಕರಿದ್ದಾರೆ, ಈಗೆಲ್ಲರನ್ನೂ ಆದರೆ ಮತದಾರರ ಇಚ್ಛೆ ಅಂತೆ ಈ ಸಲ ಸಾಗರ್ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರನ್ನೇ ಲೋಕಸಭೆಗೆ ಚುನಾವಣೆಗೆ ಬರಬೇಕು ಅವರೇ ಈ ಸಲ. ನಮ್ಮ ವರಿಷ್ಠರು ಇವೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಪಡೆದು ಅಂತಿಮವಾಗಿ ಒಬ್ಬರನ್ನು ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಯಾರಿಗೆ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಮಾಡಿದರೂ ಅವರನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಗೆಲ್ಲಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ.